Okay, fine. So once again, good morning to the latecomers. So in this way, they were seeing their images into the mirror, and they were laughing at each other. At the same time, the shopman came in. जेव्हा ते त्यांची त्यांच्या इमेजेस मिरर मध्ये पाहत असतात, ते त्यांच्याकडे बघून हसत असतात, आणि त्याच वेळेस तो शॉपमॅन जो असतो तो आतमध्ये आला. ऍट एनी रेट देअर ही वॉज बिहाइंड द काउंटर अ क्युरियस सॅलो. सॅलो मीन्स लुकिंग अनहेल्दी डार्क मॅन विथ वन इयर लार्जर दॅन द अदर अँड अ चिन लाईक द टो कॅप ऑफ अ बूट. वन मोर थिंग दॅट आय वॉन्ट टू टेल यू, कीप युअर mics on mute mode please, so that no one will be get disturbed. Okay, let me mute you all. Okay, fine. So at the same time they were laughing and the shopman came in. At any rate there he was behind the counter, and that shopman was standing behind the counter. He was looking a curious sallow and dark man. That shopman was looking very strange or curious, we can say. He was looking very unhealthy and dark type of man, with one ear larger than the other and a chin like the toe cap of a boot. So he was looking very strange, and what the thing was curious about him, that his one ear of his is larger than the other. त्या माणसाचा जो शॉपमॅनचा एक कान असतो, एक कान मोठा असतो आणि एक कान छोटा असतो. अँड अ चिन लाईक द टो कॅप ऑफ अ बूट, अँड हिज चिन वॉज लुकिंग लाईक अ टो कॅप ऑफ द बूट. जेव्हा आपण बूट परिधान करतो, बूट घालतो, तेव्हा समोरची जी टो कॅप असते त्याची, ती टो कॅप. वॉट कॅन वी हॅव द प्लेझर, ही सेड, spreading his long magic fingers on the glass case. And so with a start we were aware of him. So he started to speak with the writer and his son, and he asked them that what can we have the pleasure, म्हणजे आम्ही आपल्याला कोणता आनंद देऊ शकतो. While saying that he was spreading his long magic fingers on the glass case, so he was saying that what can we have the pleasure. And by saying that he spreaded his long magic fingers on the glass case. And so with a start we were aware of him, म्हणजे जेव्हा त्याला असं म्हणायचं राहतं की आम्ही तुम्हाला तुमचं कोणत्या पद्धतीनं मनोरंजन करू, किंवा आम्ही तुम्हाला काय शो करू, आणि असं म्हणताना त्याच्या ज्या हाताची बोटं असतात त्या आपोआपच त्या ग्लास केसवर येतात, म्हणजे एवढे मोठमोठे होतात. सो With a start, we were aware of him. आणि अशा पद्धतीनं लेखक म्हणतात की we were aware of him. आम्ही त्याच्यापासून सावध व्हायला सुरुवात करतो. I want, I said, to buy my little boy a few simple tricks. Further, writer stated to him that I want for my little son to buy a few simple tricks. मला माझ्या लहान मुलासाठी काही ट्रिक्स विकत घ्यायचे आहेत. लेजर डिमेन, ही आस्क्ड, म्हणजे लेजर डिमेन मीन्स हिअर हात चालाकी करून. लेजर डिमेन ही आस्क्ड मेकॅनिकल डोमेस्टिक मीन्स वॉट टाईप ऑफ अ थिंग यू वॉन्ट टू बाय, ऑर वॉट टाईप ऑफ अ ट्रिक, वॉट सॉर्ट ऑफ ट्रिक यू वॉन्ट टू बाय फॉर युअर सन. वाईल डुईंग लेजर डिमेन ही आस्क्ड वेदर यू वॉन्ट टू बाय मेकॅनिकल ऑर डोमेस्टिक. Whether you want to buy mechanical tricks or domestic tricks. आणि आता तो हात चालाकी करत असतो, आणि हात चालाकी करून तो लेखकांना विचारतो की तुम्हाला मेकॅनिकल सॉर्टच्या ट्रिक्स पाहिजे की डोमेस्टिक ट्रिक्स पाहिजे. एनिथिंग अमेझिंग, सेड आय. देन रायटर रिप्लाईड दॅट आय वॉन्ट टू बाय एनिथिंग दॅट मे अम्यूज अस, सो यू कॅन शो अस एनिथिंग ट्रिक्स. कोणत्याही ट्रिक्स तुम्ही आम्हाला दाखवू शकता ज्याने आमचं मनोरंजन होईल. सेड द शॉपमॅन अँड स्क्रॅचड हिज हेड फॉर अ मोमेंट एज इफ थिंकिंग. देन क्वाईट डिस्टिंक्टली ही ड्रीव फ्रॉम हिज हेड अ ग्लास बॉल समथिंग इन धिस वे ही सेड अँड हेल्ड इट आउट. सो द शॉपमॅन सेड टू द रायटर, सेड द शॉपमॅन अँड स्क्रॅचड हिज हेड फॉर अ मोमेंट एज इफ थिंकिंग. When writer said that you can show us any sort of thing
that may be amused us. So Shopman just scratch his head in this way for a moment, and as if he thinking janu kai to kai tari vichar karat ahe ani to taja doka khajvat ahe asha paddhatine to behave karto. Then quite distinctly, quite strangely, he drew from his head a glass ball, and after that quite strangely he drew a glass ball from his head. म्हणजे काही वेळानंतर लगेचच तो एकदम चमत्कारिक पद्धतीनं त्याच्या डोक्यातून ग्लास बॉल काढतो. समथिंग इन दिस वे ही सेड अँड हेल्ड इट आउट अँड ही शोड दॅट ग्लास बॉल व्हाईल ड्रॉइंग दॅट ग्लास बॉल फ्रॉम हिज हेड अँड ही शोड दॅट ग्लास बॉल टू द रायटर अँड आस्क द रायटर दॅट समथिंग इन दिस वे ही सेड अँड हेल्ड इट आउट. जेव्हा तो स्वतःच्या डोक्यातून ग्लास बॉल काढतो आणि लेखकाच्या समोर धरतो की तुम्हाला अशा पद्धतीच्या ट्रिक्स पाहिजे आहे का. द ऍक्शन वॉज अनएक्सपेक्टेड. आय हॅड सीन द ट्रिक डन ॲट एंटरटेनमेंट्स एंडलेस टाइम्स बिफोर. इट्स पार्ट ऑफ द कॉमन स्टॉक ऑफ कंज्युरर्स. कंज्युरर्स मीन्स जादूगर. बट आय हॅड नॉट एक्सपेक्टेड इट हियर. सो फर्दर रायटर अँड हिज सन वॉज क्वाइट सरप्राइज्ड टू सी quite worried to see that type of a magic trick. So the writer said that the action was unexpected. Ti ji kruti hoti ti to keleli tya dukandarani, that action was unexpected for the writer and his son. Lekhakansathi ani lekhakacha mulasathi ti ji kruti hoti ti unexpected hoti, anapekshit hoti. I had seen the trick done at entertainments endless times before, and writer said that I had seen such type of tricks for entertainments at endless times before. अशा पद्धतीच्या ज्या कृती किंवा युक्त्या राहतात, ट्रिक्स राहतात, हे मी कितीतरी दा याच्या अगोदर बघितलेल्या होत्या. इट्स पार्ट ऑफ द कॉमन स्टॉक ऑफ कंज्युरर्स बिकॉज इट्स द पार्ट ऑर इट दोज आर द थिंग्स दॅट जनरली कॉमन कंज्युरर्स शो देअर ट्रिक्स वाईल शोईंग देअर मॅजिक. बट आय हॅड नॉट एक्सपेक्टेड इट हियर. बट दॅट टाईप ऑफ अ ट्रिक is not expected according to the writer. He and his son, both of them were not expected that trick here in this shop. Parantu ha tricks jari agudar pahilele atlya agudar barachya jadugar tya tricks dakavtat parantu tari sudda mala ti trick it apekshit navti asa lekhakanna sangaycha aahe. Are you getting it? Samjat aahe tumhala? Okay, that's good, I said with a laugh. Isn't it? Said the shopman. Then writer replied that's good, I said with a laugh. जेव्हा तो जो शॉपमॅन असतो तो शॉपमॅन स्वतःच्या डोक्यातून ग्लास बॉल काढतो आणि लेखकांना दाखवतो. And do you want to buy such type of a tricks? At that time writer said that's good, I said with a laugh. लेखक हसून म्हणतात की हे तर खूपच छान आहे. Isn't it? Said the shopman. आणि शॉपमॅन लगेच म्हणतो नाही का, चांगला नाही का, असं शॉपमॅन त्याला म्हणजे लेखकांना उत्तर देतो. Jeep stretched out his disengaged hand to take this object and found merely a blank palm. So Jeep was there. He was quite surprised, and that's why he stretched out his disengaged hand to take this object. Mhanje tyache je disengaged hand astat mhanje rikame hat je astat to lagech pude sarkavto. He stretched out his hands to take that particular object in his hand and found merely a blank palm. परंतु जेव्हा तो त्याचे हात पुढे सरकवतो आणि तो ऑब्जेक्ट घेण्याचा प्रयत्न करतो, ती वस्तू घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्या हातामध्ये काहीही येत नाही. सो ही फाउंड हिज पाम ब्लँक, आणि त्याचा जो तळहात असतो तो रिकामाच असतो असं त्याला आढळून येते. इट्स इन युअर पॉकेट, सेड द शॉपमॅन, अँड देअर इट वॉज. सो व्हॉट हॅपन्ड वेन द जीप स्ट्रेच्ड आउट हिज हँड टू जस्ट to catch that object or to take that object, at that time that object automatically disappeared, and Jeep saw that there was nothing in his hand, in his palm, and the shopman said to him that it's in your pocket, the glass ball which you want to take, that particular glass ball is in your pocket, and there it was. Ani tujhe pocket pa, tujhe pocket madhe to glass ball ahe. आणि जेव्हा जीप पाहतो की त्याच्या ग्लासमध्ये तो ग्लास बॉल, त्याच्या सॉरी पॉकेटमध्ये तो ग्लास बॉल असतो. हाऊ मच विल दॅट बी, आय आस्क्ड. अँड
Further, writer asks a question to that shopman that how much will that be? कि किती रुपयाला आम्हाला पडेल, किती रुपयाला आम्हाला लागेल. लागेल इन द सेन्स किती रुपयाला तुम्ही ते आम्हाला विकत द्याल. We make no charge for glass balls, said the shopman politely. But the shopman politely replied to the writer that we make no charge for glass balls. आम्ही ग्लास बॉल्ससाठी कोणताही चार्ज आकारत नाही, कोणतेही पैसे आम्ही घेत नाही, असं उत्तर त्या शॉपमॅन लेखकांना मिळते. We get them. He picked one out of his elbow as he spoke free. So we get them. आम्ही ते ग्लास बॉल घेतले. He picked one out of his elbow as he spoke free. So while speaking that shopman, we do not charge for glass ball. While speaking this particular sentence, he picked one out of his elbow. That glass ball, he just picked one out of his elbow and he gave that glass ball to Jeep. म्हणजे तो बोलेपर्यंत की आम्ही ग्लास बॉलसाठी कुठलाही चार्ज आकारत नाही, ते बोलेपर्यंत त्यांनी दुसरा ग्लास बॉल त्याच्या एल्बो मधून काढला आणि तो सांगत होता की हा फ्री मध्ये आहे. He produced another from the back of his neck and he gave first glass ball and he picked that glass ball out from his elbow and just means while giving that glass ball and his action is over, at the same time he produced another glass ball from the back of his neck. Je pahila glass ball dila ani dile dilas lagis dusra glass ball tyancha neck cha बॅक मध बॅक साइड मधून त्यांनी बाहेर काढला. अँड लेड इट बिसाइड इट्स प्रेडिसेसर ऑन द काउंटर. आणि तो जो नेकच्या मागून मानेच्या मागून जो ग्लास बॉल बाहेर काढला त्या शॉपमॅननी, दॅट ग्लास बॉल ही लेड इट प्लेस्ड इट बिसाइड इट्स प्रेडिसेसर ऑन द काउंटर. अगोदर काढलेला जो ग्लास बॉल काउंटरवर ठेवला होता त्याच्या बाजूलाच हा ग्लास बॉल ठेवलेला असतो. Jeep regarded his glass ball sagely. Sagely means in a wise manner. So Jeep regarded his glass ball sagely. Jeep tana je glass ball ghetlele astat to ekdam wise manner ni to manje he was thinking about that glass ball are really very wise and strange. Then directed a look of inquiry at the two on the counter and while keeping that glass ball at him, then he saw that he directed a look of inquiry at the two on the counter. लगेच तो काउंटर वर जे दोन ग्लास बॉल ठेवलेले असतात तिकडे त्याचं लक्ष जाते. And finally brought his round-eyed scrutiny to the shopman who smiled. And finally the shopman also saw towards him. And the round-eyed scrutiny to the shopman means that shopman has round-eyed scrutiny or his eyesight was very strong. That's why he saw towards him and gave a smile. To shopman Jeep kade pahato, tyala mahit aste shopman la ki Jeep la he ball aankhi have ahet ani Jeep kade pahun to smile deto. You may have those two, said the shopman, and if you don't mind, one from my mouth. So when the shopman was seeing that Jeep was curious to take both of those glass ball from the counter, he told Jeep that you may have those two, tu te doncha donahi ball gheu shaktos, and if you don't mind, one from my mouth. So and if you don't mind, if you want one more glass ball, then I will give you that glass ball from my mouth if you don't mind. आणि जर तुला काही हरकत नसेल तर आणखी एक मी माझ्या म्हणजे तोंडातून तो ग्लास बॉल काढतो आणि जीपला देतो. सो अशा पद्धतीचं त्यांचं द कन्व्हर्सेशन बिटवीन जीप हिज फादर अँड द शॉपमॅन वॉज गोइंग ऑन. जीप काउन्सेल्ड मी म्यूटली फॉर अ मोमेंट अँड देन इन अ प्रोफाउंड सायलेन्स पुट अवे द फोर बॉल्स, रिझ्युम्ड माय रिअस्युअरिंग फिंगर अँड नर्ड हिमसेल्फ फॉर द नेक्स्ट इव्हेंट. सो जीप काउन्सेल्ड मी म्यूटली फॉर अ मोमेंट. आता जीप जो असतो जीप थोडा गोंधळात पडलेला असतो, दॅट्स वाय ही काउन्सेल्ड हिज फादर म्यूटली फॉर अ मोमेंट. थोडा क्षण तो त्याच्या वडिलांशी काहीतरी हितकूज करतो. अँड देन इन अ प्रोफाऊंड सायलेन्स, प्रोफाऊंड म्हणजे खूप व्हेरी व्हेरी सायलेन्स, पुट अवे द फोर बॉल्स, ते
लेखकांसोबत, लेखकांचा मुलगा लेखकांसोबत बोल तू थोड्या वेळपर्यंत, अँड देन इन अ प्रोफाउंड सायलेन्स, एकदम शांततेने, वॉट एव्हर बॉल, वॉट एव्हर ग्लास बॉल ही हॅज, ऍक्च्युली ही हॅज फोर ग्लास बॉल्स, ही पुट दोज फोर ग्लास बॉल अवे फ्रॉम हिज बॉडी. तो लगेच ते चारच्या चारही ग्लास बॉल काढतो आणि बाजूला ठेवतो. रिझ्युम्ड माय रिअस्युअरिंग फिंगर अँड नर्व्ड हिमसेल्फ फॉर द नेक्स्ट इव्हेंट. आणि पुन्हा एकदा रिझ्युम्ड माय रिअस्युअरिंग फिंगर, लेखकांचं बोट तू पकडतो, अँड नर्व्ड हिमसेल्फ फॉर द नेक्स्ट इव्हेंट. आणि स्वतः नंतर आणखी कोणकोणत्या वस्तू ठेवल्या आहे तिकडे तो आगेकूच करतो. आय होप दॅट यू आर गेटिंग इट. Aren't you? Okay. So we get all our smaller tricks in that way. Further, writer said that we get all our smaller tricks in that way. The shopman remarked that we get all our smaller tricks in that way. Ja amchakade lahan lahan tricks ahet ti ami asha paddhatine show karto. I laughed in the manner of one who subscribes टू अ जेस्ट. जेस्ट म्हणजे मजाक. आणि लेखक आणि लेखकाचा मुलगा एकमेकाकडे पाहून हसतात. इन्स्टेड ऑफ गोइंग टू द होलसेल शॉप आय सेड ऑफकोर्स इट्स चीपर. अँड वाईल दे वेअर लाफिंग रायटर सेड टू द शॉपमॅन दॅट इन्स्टेड ऑफ गोइंग टू द होलसेल शॉप आय सेड. म्हणजे होलसेल शॉपमध्ये गेल्यापेक्षा इथं ज्या तुमच्याजवळ वस्तू आहेत त्या खरोखर खूप छान आहे असं त्यांना म्हणायचं राहते. अँड ऑफकोर्स इट्स चीपर. आणि खरोखर त्या स्वस्त सुद्धा आहेत. In a way, the shopman said, though we pay in the end, but not so heavily as people suppose. So further, the shopman replied that, in a way, the shopman said, though we pay in the end, जरी आम्ही म्हणजे ह्या वस्तूचे पैसे घेत असलो तरीही, but not so heavily as people suppose, परंतु आम्ही तेवढेही पैसे घेत नाही जेवढे लोक समजतात. Our larger tricks and our daily provisions, provisions means here stock, and all the other things we want we get out of that hat. So whatever tricks we show, those our larger tricks and our daily provisions means our daily stocks and all the other things we want we get out of that hat. Je ja kai amcha rojcha ja tricks ahet ani jo daily cha stock ahe and all other things we generally get out of that hat. Ami ta hat madun kadto. And you know sir, if you will excuse my saying it, there isn't a wholesale shop. And further he said to the writer that, and if you don't mind, if you will excuse my saying that, there isn't a wholesale shop here, not for genuine magic goods sir. And whatever wholesale shop may be there, but you will not get genuine magic goods there. आणि जर एखादं होलसेल शॉप आजूबाजूला असेलही तरी तुम्हाला तिथं असल मॅजिक गुड्स मिळत नाही असं तो व्यक्ती म्हणतो. आय डोंट नो इफ यू नोटिस अवर इन्स्क्रिप्शन. इन्स्क्रिप्शन मीन्स अ शॉर्ट मेसेज, द जेन्युइन मॅजिक शॉप. फर्दर ही ऑल्सो स्टेटेड दॅट आय डोंट नो वेन यू एंटर्ड इन टू अवर शॉप ॲट दॅट टाइम वेदर यू नोटिस्ड अवर इन्स्क्रिप्शन ऑर नॉट, बिकॉज इन दॅट इन्स्क्रिप्शन द मॅजिक जेन्युइन शॉप, or we can say the genuine magic shop have been written on that inscription. म्हणजे जेव्हा तुम्ही आमच्या दुकानामध्ये प्रवेश केला मला माहित नाही तुम्ही आमचं इन्स्क्रिप्शन वाचलं की नाही. He drew a business card from his cheek and handed it to me. While speaking all these things that I don't know whether you see that inscription or that short message on while entering into the shop, he just drew a business card from his cheek. तो त्याच्या एका गालामधून एक बिझनेस कार्ड काढतो अँड हँडेड इट टू मी. तो बिझनेस कार्ड काढल्यानंतर त्याच्या गालातून तो लेखकाला देतो. जेन्युइन ही सेड. आणि तो पुढे म्हणतो की दिस इज अ जेन्युइन बिझनेस कार्ड विथ हिज फिंगर ऑन द वर्ड अँड ॲडेड देर इज ॲब्सोल्युटली नो डिसेप्शन सर. दिस इज अ जेन्युइन बिझनेस कार्ड अँड वाईल शोईंग हिज फिंगर ऑन द वर्ड ही ॲडेड दॅट देर इज ॲब्सोल्युटली नो डिसेप्शन सर. तुमची इथं कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही सर असं तो म्हणतो. ही सीम्ड टू बी कॅरिंग आउट द जोक प्रेटी थरोली आय थॉट. अँड ॲट दॅट टाइम रायटर थॉट दॅट ही सीम्ड टू बी कॅरिंग आउट द जोक प्रेटी थरोली. तो जो म्हणजे तेव्हा मला असं वाटलं की तो त्याच्याकडे काही जोक्स आहे, तो जोक्स म्हणजे आपल्याला सांगण्याचा सुंदरतेने
प्रयत्न करत आहे. ही टर्न टू जीप विथ अ स्माइल ऑफ रिमार्केबल एफेबिलिटी. एफेबिलिटी म्हणजे प्रेमाने. सो आफ्टर गिव्हिंग दॅट बिझनेस कार्ड टू द रायटर ही सेड दॅट वी डू नॉट डिसेप्ट यू सर ऑर देअर इज नो डिसेप्शन सर इट इज अ जेन्युइन बिझनेस कार्ड. बाय सेईंग दोज वर्ड्स ही टर्न्ड टू जीप व्हाईल विथ अ स्माइल ऑफ रिमार्केबल एफेबिलिटी. नंतर तो जीपकडे जातो व्हाईल गिव्हिंग अ स्माइल ऑफ एमिएबिलिटी म्हणजे प्रेमाने स्मित देऊन तो जीपकडे वळतो. यू नो आर द राईट सॉर्ट ऑफ बाय म्हणजे तो पुढे जीपला म्हणतो की यू नो आर द राईट सॉर्ट ऑफ बॉय तू एकदम योग्य पद्धतीचा मुलगा आहेस. आय वॉज सरप्राईज ॲट हिज नोईंग दॅट बिकॉज इन द इंटरेस्ट ऑफ डिसिप्लिन वी कीप इट रादर अ सिक्रेट इव्हन ॲट होम. सो फर्दर ही सेड दॅट आय वॉज सरप्राईज ॲट हिज नोईंग दॅट बिकॉज इन द इंटरेस्ट ऑफ डिसिप्लिन वी कीप इट रादर अ सिक्रेट इव्हन ॲट होम. सो writer became surprised after knowing his interest and he said to him that in the interest of discipline we keep it rather a secret even at home. म्हणजे आम्ही डिसिप्लिनच्या बाबतीमध्ये कुठलीही तडजोड करत नाही असं ते त्यांच्या मुलाबद्दल सांगतात. बट जीप रिसीव्ड इट इन अनफ्लिंचिंग मीन्स फिअरलेस सायलेन्स कीपिंग अ स्टेड फास्ट आय ऑन हिम. बट जीप बिकेम very surprised. He became unflinching and he was in unflinching silence when that man, that shopman turned towards him and his eye, he keep his eye steadfast on him, steady on him. आणि तो थोडा घाबरल्यासारखा होतो आणि तो त्याचे डोळे त्या माणसावरच ठेवतो. It's only the right sort of boy gets through that doorway. And he said to him that it's only the right sort of boy गेट्स थ्रू दॅट डोअरवे. म्हणजे त्या दरवाजामधून योग्य पद्धतीचे मुलंच म्हणजे चांगले मुलंच बाहेर येतात. सो हिअर आय वुड लाईक टू स्टॉप बिकॉज अवर टाईम इज ओव्हर. आय थिंक टुमारो वी विल सी द रिमेनिंग लेसन. थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग मी पेशंटली. थँक्यू.